मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। अमरनाथ में एक दिल दहला देने वाला घटना सामने आया है, जहां कुछ बदमाशों ने एक बिल्डर पर जानलेवा हमला किया, दो राउंड फायरिंग भी की है। मगर बिल्डर की किस्मत अच्छी रही कि ये बिल्डर बाल बाल बच गया और ये गोली जाकर दीवार में लगी है। जिस बिल्डर पर हमला हुआ है उसका नाम कमरुद्दीन खान बताया जा रहा है। पूरी वारदात अमरनाथ के कोहज गाँव की, जिसकी तस्वीरें भी सीसीटीवी में कैद हो गई हैं। जिस तरह से ये अज्ञात बदमाश ऑफिस की खिड़की से फायरिंग की है, वही बताया जा रहा है कि कमरुद्दीन खान की पिछले कुछ सालों से अन्य बिल्डरों से एक साइट को लेकर विवाद चल रहा है। पुलिस इस मामले को इस तर्क से भी देख रही है। हालांकि अज्ञात हमलावरों के खिलाफ पुलिस ने 506(2) और आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। वहीं पुलिस बदमाशों की तलाश में भी जुट गई है। इस पूरे मामले की जांच पड़ताल पुलिस इंस्पेक्टर जगदीश सातो कर रहे हैं। भारत पश्चिम या ठिकाणी एक अमलाकर नगर आहे, त्या ठिकाणी एक लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे कमरुद्दीन मुस्तफा खान। हे जमियत कॉपरेटिव सोसायटी, त्या सोसायटीचे चेअरमन आहेत। ते प्रत्येक रविवारी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये, जे ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये बसतात, सोसायटीचं काम पाहतात, चेअरमन म्हणून काम पाहतात। आज दुपारच्या सुमारास 12:28 त्या टायमिंगला तिच्या सोसायटीमध्ये बसले होते। त्याच्यावर एक दोन तीन मिनटं तिच्या ऑफिसमध्ये कोणतरी एक ग्रस्त येऊन गेला, साधारण 20 ते 25 वयाचा ग्रस्त तो येऊन गेला। हार्डली एक अर्धा एक मिनटं येऊन परत गेला, आणि त्यानंतर साधारण 3-4 मिनटं एक 5-1 मिनटांनी त्यांच्या ऑफिसची जी बाजू जी खिडकी आहे त्या खिडकीतून फायरिंग झालेलं आहे। ते फायरिंग ते ज्या ठिकाणी बसले होते त्या बस्त्याच्या डाव्या ठिकाणी, डाव्या बाजूला भिंत आहे, त्याच्या भिंतीवर डायरेक्ट फायरिंग झालेलं आहे। दोन गोळ्या फायरिंग केलेल्या आहेत त्यांनी। तर पहिली गोळी फायरिंग झाली, त्यानंतर दुसरी गोळी फायर करायला गेला, परंतु ते झाले ना, ब्लॉक झालं म्हणून परत खिडकीतून हात मागे घेऊन परत दुसरी गोळी त्या भिंतीवर फायरिंग केलेली। काय गुन्हा दाखल केला सर याच्यात आपण? याच्यामध्ये एक तर त्याच्यावर कोणीतरी दहशत बसावी असं ह्या कारणाने कोणीतरी फायरिंग केलं असेल, त्याच्या माहिती आम्ही घेत आहोत। त्यामुळे आम्ही एक आर्म्स ऍक्ट प्रमाणे आणि 506(2) भादवी प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करत आहोत।